पनवेल शहरातील इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर या झोपडपट्टीत बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या गाळ्यांवर आणि हॉटेल सुभाष पंजाबवर आज सकाळी पनवेल महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करून बेकायदेशीर बांधकाम तोडून टाकले. 6 पोकलंड, 2 JCB आणि 150 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कडक बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे या भागातील रस्ते रुंदीकरणाचा प्रश्न सुटून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पनवेल शहरातून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गाच्या कडेला ST स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर आणि इंदिरानगरमध्ये झोपड्यांचा वापर व्यवसाय करण्यासाठी केला जात असे, त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा होत होता. लहान मुले रस्त्यावर धावत असल्याने लहान मोठे अपघात होत असतात. या झोपडपट्टीत अनेकांच्या 2 ते 3 झोपड्या असल्याचे दिसून येत आहे. ST स्थानकासमोर ट्रॅव्हल कंपनीचे कार्यालय थाटल्याने रात्री येथे खाजगी वाहने उभी राहिल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते अशी सामान्य लोकांची तक्रार आहे. MSRDC ने महामार्गाकरिता रस्त्याच्या मध्यापासून 23 मीटर अतिग्रहित केलेल्या जागेवर अतिक्रमण केले म्हणून रस्ते विकास महामंडळाने लोकसभा निवडणुकीपूर्वी तेथील झोपडपट्टी धारकांना नोटीसही दिल्या होत्या. आज सकाळी 10:30 महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त संध्या बावनकुळे, सहआयुक्त तेजस्विनी गलांडे आणि परिमंडल 2 पोलीस उपायुक्त अशोक दुधे आपल्या पोलीस पाट्यासह ST बस स्थानकासमोर आले. त्या ठिकाणी येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येऊन वाहतूक वळवण्यात आली होती. तेथील हॉटेल सुभाष पंजाबसह जवळील ट्रॅव्हल एजन्सी आणि झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळे पाडण्यात आले. यावेळी काही रहिवासी झोपड्याही पडल्या गेल्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता, पण पोलिसांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.